लई त्रास झाला ना भाई. काय केलं तू? मला 200 भाकरी करायला लावल्यात. मला एवढे एवढे भांडे मग लगेच फोन येते भावाचं, मम्मीचं नाही, भावाचं फोन येते लगेच. मग फोन लावल्यावर काय म्हणणार, कशी आहेस, बरी आहेस का म्हणणार, बरी हा म्हणणार. मग तेवढं तुला तसं नाही रे, आमचं भाई एवढं ह्याच्यानं बोलत नाही. कशाने बोलत, काय सांगणार माहितीये का, तू दुसरं काय बोल नको सुनी, आधी भाकरी 200 कधी गेलतीस तेवढं सांग. परत ये, परत कर म्हणणार. मग मग एवढे माणसं कुठून पकडून आणायचं, परत ये. मग तुम्हाला सगळ्यालाच घेऊन जावं लागते खायला. 200 भाकरी म्हणल्या कोण करणार आहे? 200 तू 2-3 भाकरी खाशील, हे 2-3 भाकरी खात नाही. चपाती तू चपाती खाते, तुला काय एकट्याला चपाती करून देत नाही, आमच्याकडे भाकरीच खाते. तुमच्या गावात सांगा मला चपाती. मग तुला भाकरी खायचं असेल तर ये, नाही तर राहू दे कॅन्सल. येत नाही भाकरी खाणार, भाकरी खाणार. ऐक रे, भाकरी खाल्ल्यावर पोटात खळखळ करत आणि काय होत, भांडे कसले घासायला लावलेत मला, पोटात कळ मारत रे. असं खोटं बोलतो ना, जगातलं सगळ्यात मोठं काय आठवा आश्चर्य, भाकरी खाल्ल्या व्हायला. भावनो ही सगळी थापाडे दोघ काय. दादा खरं सांगा, तिच्या पोटातलं दुःख शेअर करलंय मला. रिचाची ओळख करून द्या रे. रिचा इचा तुझं नाव काय सांग, ओळख करून दे की. माझ्या मित्राची बहीण इचा कांबळे. इचा कांबळे, हा ओके. मग कंपोस्ट तालुका जिल्हा सांगली. कंपोस्ट आधार कार्ड भी दे. कंपोस्ट दुबई तालुका दुबई जिल्हा दुबई. चेष्टा करू नका, मुंबईची दुबई दुबई म्हणतो. बरं जाऊ द्या, इच्छाची ओळख झाली, परिचय झाला. हा दुःख तिचं दुःख 200 भाकरीचा. हा 200 भाकरी चुलीवर केले मी, मला दुःख त्या 200 भाकरीचं नव्हतं. ते भाकरी संपल्या मला ते चुलीवर भांडे काळे होत नाही, ते घासायला बसवले. आणि गॅसवरचे भांडे आणि लई वाईट, लई वाईट वाटलं ही गोष्ट ऐकून. लई कानाला कानाला लई वाईट वाटलं. शिरशा मी आतून खूप रडतोय तुला माहिती. लई दुखात आहो मी, काय सांगू तुम्हाला. म्हणून गावाला जाऊन किती दिवस. नाही नाही ही दुःखात आहे म्हणून मग अशी 3 वडापाव पसाम. हो दुःख हेच ग, दुःखात मला खवडता ना भाई. बाबा नवीन दुःख, दुःखात लई खवडते. सुनी खरं खरं सांग, दुःखात मी वडापाव खायला गेली. सुनी मला मिरची खायचं होतं, मग ते मिरजीला तोंड लावून मी वडापाव खाल्ली. म्हणजे कच्ची मिरची कशी खायची. सुने एक मिनिट ऐक, भांडे घासायला तुला खरं खरं सांग किती वेळ लागला. मी सांगू शकत नाही मी भांडे किती वेळ घासले. चुलीवरचे भांडे म्हणल्यावर. अरे तुला किती वेळ लागला एवढं विचारलं. घासता घासता मला भूक लागली होती, एवढा वेळ घासली मी भांडे. माझं दुःख तुम्हाला सांगणार, तुम्ही हसला. आम्ही आम्ही नाही, दादा दादा हसायला. आम्ही दोघं भांडे घासल्या भूक लागेल, पण भांडे घासता घासता खरं सांगू का, माझं दुःख मी सांगायला फोर्स केला मला, म्हणून मी सांगितलं. हसलो नाही आणि ह्याला मी सांगलाले और काय ना हसलेले. हसा दादा हसायला. आम्ही काय बाई भांडे घासाय, आमची बायको मी को घासतात, आम्ही कशाला घासतात भांडे. मग समज रे, नाही समजायचं झालं. तू लग्न तुला भांडे घासायचं सोड, तुझी बायको घासल भांडे, पण बाकीचं किराणा आणून द्यायचं. ते आणणार की ते आणणार, त्याला भांडे घासा काय संबंध. भांडे घासायच काय संबंध आहे, मला काय बिका भांडे घासो. मग कोणणार बायको पत्रावळ्या धरून आणते. पत्रावळ खातो आम्ही तू भांडे घासतेस का घरात. बकळ का थोडे उगे हिला भांडे घासायला येत नाही. म्हणत काय नाही, गुत्तच दिलेलं आहे. काय गुत्त म्हणजे नाही तू असं म्हणजे. पण सुनी मी त्या दिवशी बोलतलो तिथं भांडे घासला तीस. मग तू भांडे घासताना लय भारी दिसतेस, पण असे मोठे मोठे पातेले, कडई कडई, मोठेच्या मोठे पातेले,
शंभर शंभर किलो भाताची पातेले दुःखी माणसाला दादा तुम्ही असं वाईट बोलला नाही माझं दुःख कुणालाच कळत नाही मी एकटीच दुखात आहे तुम्हाला काय करणार आहे तुम्ही का भांडे कसं आणि काय केलं माहितीये का मी त्या दिवशीचा व्हिडिओ टाकणार होती भांडे घासायचं झाल्या झाल्या एवढे आमच्या घरात पाहुणे होते त्या सगळ्या पाहुण्यांचे कपडे किती एवढे ढिगले एवढ्या पाहुण्यांचे कपडे एवढे अरे एवढे कपडे होते मग एवढ्या पाहुण्यांचे एवढे काय नदी सोडली अरे ते आमच्या घरात एवढा मोठा टोपला असला प्लास्टिकचा जर मी कधी गेली तर तुला दाखवीन मग तेवढं भरून दिले की बाबा ते आपल्या गावाकडे चुंबळ करतात गोल गोल करून बरोबर आहे ते चुंबळ म्हणलं अरे तिकडे वड्याला जा त्यांना दिला धुवाला तिकडे म्हणजे असं वडा नाही सुने वीर आहे गावाकडे गेले फेरन लिहिली मेकअप काही केलीस का नाही कुठं भांडे घासणार कपडे धुणार भाकर करणार बिझी होती खोटं बोलत्या भाऊनो सगळं जेवायचं विसरल कर फेरन लावली उठल्या उठल्या लावायचं कधी सुने तू खरं खरं सांग बरं रात्री झोपता झोपायच्या आधी बी असं झोपता नाही फिरल मी खरं सांगू का आज तुम्हाला मी माझं सिक्रेट सांगते मला रात्री बी मी एखादी वेळेस मला लक्षात आलं चल बाबा आज झोपताना फिरन लावली लावलो नाही आपण मग 3 वाजता उठू द्या 4 वाजता उठू द्या 2 वाजता उठू द्या पण फिरन लावली लावूनच झोपणार मी मी काय म्हणते थोडं थोडं पायाला लावत जा बचत करतो म्हणजे जरा पायाला असं आपला माणूस आहे म्हणून सांगितलं हो तुझा दुःख सहभागी व्हायला सहभागी व्हायला की हो तोंड कोरा हे हात काळे देवानं कसं काय गोरं दिलंय तोंड आणि हात पाय कसं काळ देवानं दिले हे आणि तुम्ही केला बुट घालून लोक फिरत नाही देवाना एवढं भारी दिलंय काय बुट पायाच्या नाकापासून कलर सेम आहे तो कलर सेम आहे संपला विषय आपण काय लावत नाही ब्रँड काय तोंडाला माझ्या फिल्टर मारता मी फिरून लावतो आता ह्याला कसं फिल्टर मारलं असं काळे म्हणून काय म्हणायचं काय उपचार काळे म्हणून नको अर्थ करायला असतो आता सांगतो नाही पायाला फिरम लावलं दादा वर्गणी काढा दादा फिरून ओके भानो मला सुने आता तू हे जे सांगितली सगळं म्हणजे लय त्रास झाला भांडे घासायला लावले कपडे धुवायला लावले भाकरी करायला लावली ह्या गोष्टीवर तुला घरात येऊ देतील असं वाटलं गावात येऊ देतील का मला हे प्रश्न पडले घरातलं लांब ओके भानो सुनीच दुःख तुम्हाला एका दिवशी सांगण्यात येणार नाही थोडं थोडं असं बरेच दिवस सांगण्यात येईल तर बघत राहा व्हिडिओला चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तर ओके धन्यवाद भानो पाठवून विसरला शेअर करा सबस्क्राईब करा चांगले चांगले व्हिडिओ असतात ओके धन्यवाद भानो.